शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, लवकरच हरभरा पिकाची पेरणी त्या ठिकाणी सुरू होणार आहे। हरभरा पिकाची पेरणी करत असताना आपल्याला हरभरा पिकाला कोणते खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, जेणेकरून अधिकाधिक उत्पादन आपल्याला हरभरा या पिकापासून त्या ठिकाणी घेता येणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि आपण जर मी शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इतरही माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकाची पेरणी करत असताना आपण डी ए पी एकरी एक बॅग त्या ठिकाणी देऊ शकता, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 18% नत्र आणि 46% स्फुरद असलेले डी ए पी याचा वापर आपण करू शकता। याचा वापर करत असताना आपल्याला एकरी एक बॅग, त्यासोबतच आपल्याला 10 किलो सल्फर अशा प्रकारे आपल्याला खत व्यवस्थापन हरभरा पिकासाठी करणे गरजेचे आहे, किंवा आपण 10-26-26 या खताचासुद्धा वापर हरभरा पिकासाठी करू शकता। 10-26-26 आपल्याला 10% नत्र आणि 26% स्फुरद, त्यासोबतच आपल्याला 26% पोटॅश या घटकाचा समावेश केलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। तर आपण हरभरा पिकासाठी 10-26-26 खताचा वापरसुद्धा करू शकता, यासोबतसुद्धा आपल्याला 10 किलो सल्फर घेणे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2 पैकी कोणतेही एक खत हरभरा पिकाची पेरणी करत असताना आपण देऊ शकता। आता हरभरा पिकाला खत व्यवस्थापन नेमके कधी करणे गरजेचे आहे, तर हरभरा पिकासाठी खत व्यवस्थापन करत असताना आपण पेरणीसोबतच देणे गरजेचे आहे, कारण हरभरा पिकाला आपण जे खत देणार आहोत त्या खताची संपूर्ण मात्रा आपल्या पिकाला लागू होण्यासाठी कमीत कमी 20 ते 25 दिवस त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे, आणि हरभरा पीक हे 90 ते 120 दिवसापर्यंतच म्हणजेच कमी कालावधीचं पीक असल्यामुळे आपल्याला खत व्यवस्थापन हे पेरणीसाठीच किंवा पेरणीसोबतच करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्या खताचा योग्य वापर आपल्या पिकाला होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण हरभरा पिकाची पेरणी हलक्या जागेमध्ये करत असाल तर आपल्याला डी ए पी किंवा 10-26-26 या 2 पैकी कोणत्याही एका खताची एकरी 1.5 बॅग देणे गरजेचे आहे। आपण शक्यतो हलक्या जागेमध्ये हरभरा पिकाची पेरणी टाळणे गरजेचे आहे, कारण आपल्याला हरभरा पिकापासून अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी हलक्या जागेमध्ये मिळत नाही। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला मध्यम ते भारी आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्येच हरभरा पिकाची पेरणी करणे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हरभरा पिकाचे खत व्यवस्थापन करून अधिकाधिक उत्पादन हरभरा पिकापासून घेऊ शकता। तर आपण जर हरभरा या पिकाची यावर्षी लागवड करत असाल तर आपण नेमके कोणते खत देणार आहात याची माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतरही हरभरा उत्पादक जे शेतकरी असतील त्या माहितीचा त्या ठिकाणी त्यांना फायदा होणार आहे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि मी शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून हरभरा पिकाचे पाणी व्यवस्थापन त्यासोबतच फवारणी व्यवस्थापनाचे संपूर्ण व्हिडिओ आपण मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर लवकरच आपल्याला त्या ठिकाणी दिल्या जाईल। त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला त्या माहितीचा नक्की फायदा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद।